पवार साहेब निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आपला पक्ष वाचवण्यासाठी जाऊन बसतात याच्यावर सगळं चाललं, तुम्हाला लक्षातच आलं पाहिजे की काय प्रकार चालू आहे. आणि त्यामुळं आता परतीचे दोर कापण्यात आलेले आहेत. आपल्याला लढायचं आहे महाराष्ट्रात शरद पवार साहेबांचा करिश्मा, शरद पवार साहेबांची ताकद, जनतेच्या मनातलं त्यांच्याबद्दलचं आदराचं स्थान हे तुमचं आणि माझं भांडवल आहे. समोरच्या बाजूने असं सांगितलं जाईल एवढे पैसे निवडणुकीला खर्चाला देतो, तेवढे देतो तेवढे देतो, ते सगळं होईल, पण शिक्का मारायला माणसं कुठून आणणार? ती मतं देणारी जी माणसं आहेत ना त्यांच्या मनात शरद पवार साहेब आहेत, त्यामुळं शरद पवार साहेब जिथं उभा राहतील तिथं पक्ष राहील. आज निवडणुकीच्या साठी निवडणूक आयोगाच्या दारात आमची लढाई चालू आहे. निवडणुकीच्या आयोगाच्या दारात जी लढाई चालू आहे त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या कार्यशैलीबद्दल भाष्य केलं जातं. 25 वर्ष ज्यांच्या कार्यशैलीमुळं तुम्हाला पदं मिळाली, तुम्ही मंत्री झाला, वेगवेगळ्या पदावर पोचला, त्यांच्या कार्यशैलीला 25 वर्षानंतर आपण प्रश्नचिन्ह उभा करता. 25 वर्ष तुम्हाला त्यांच्या कार्यशैलीमुळे संधी मिळाली त्याचं काय? शरद पवार साहेब हुकुमशाह आहेत, आता मगासपासून ते बसलेत, एकदाही म्हटले नाहीत की तू बोलू नकोस, तूच बोल, तू काय नाही, कोणीच आता बोलायचं नाही, मीच एकटा बोलणार. हुकुमशाहचं शरद पवार साहेब हुकुमशाही मनमानीपणानेच पक्ष चालवतात. मला तरी आम्हाला कुणालाच इथं बसलेलो आहेत, एक जालना जिल्ह्यातला निर्णय घ्यायचा असेल तर एकट्या राजेश टोपेंना विचारल्याशिवाय आणि त्या जिल्ह्यातल्या जिल्हा अध्यक्ष आणि जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना बोलवून चर्चा केल्याशिवाय तिथला प्रमुख निर्णय कधीच साहेबांनी घेतला नाही. लातूरला आता इथं अशातही विषय बसलेले आहेत, लातूर जिल्ह्याचा निर्णय करताना सगळ्यांना विचारून, सगळ्यांना विचारणं आणि सगळ्यांना विश्वासात घेणं म्हणजेच शरद पवार आहेत. आणि आज शरद पवार साहेबांच्या कार्यशैलीवर तुम्ही प्रश्नचिन्ह विचारता, तुमच्या कार्यशैलीवर ज्या दिवशी प्रश्न आम्ही विचारायला लागू ना त्यावेळी अवघड होईल. त्यामुळं मला मागून दबाव आलेला आहे. वेळ बराच झालेला आहे, पण लोकशाही मूल्य शरद पवार साहेब मानत नाहीत असं विधान करणं, या देशातली लोकशाही टिकावी म्हणून पडेल ती किंमत देईन पण मी लोकशाही टिकवण्याच्या बाजूने उभा राहीन, हे आज शरद पवार साहेबांच्या कृतीनं साहेबांनी सिद्ध केलेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.